तालुक्यातील सर्वात मोठ्या पंधरा दिवस चालणाऱ्या श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला श्रीनाथ मस्कोबा आणि देवी जोगेश्वरी विवाह सोहळ्याने सुरुवात ढोल ताशांचा गजर गुलाल कोबऱ्यांची मुक्त उधळण मानाच्या पालख्या काठ्या छत्र्या तुतारी आणि शंखनादाच्या निनादात या ठिकाणी वातावरण भक्तिमय झालं आहे मानाच्या काठ्यांसह नाथभक्तांच्या उत्साही हजेरीमुळे प्रतिवर्षाप्रमाणे हा विवाह सोहळा देखील विशेष लक्षवेधी ठरला आहे राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिवसभरात सुमारे पाच लाखांहून अधिक नातभक्तांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली दरम्यान मानाच्या समजल्या जाणाऱ्या कोडीत येथील पालखीने राऊतवाडी येथील हळदीचा मान स्वीकारला दक्षिण दरवाजाने सर्व मानाच्या काठ्या आणि कोडीतची पालखी देऊळवाड्यात गेल्या दोन मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर राऊत मंडळींनी देवाला पोशाख करून सर्वांना लग्नाला येण्याचे आवाहन केले त्यानंतर दक्षिण दरवाजे कोडीत बरोबरच राजेवाडी भोंडवेवाडी वाई सोनवडी पुणे कन्हेरी सुपे आदी काठ्या अधार चिंच येथे दाखल झाल्या प्रथेप्रमाणे सर्व काठ्या आणि पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व मानकरी पुजारी विश्वस्त आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्सव मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले त्यानंतर गुरव समाजाने अक्षता वाटप केल्यानंतर मध्यरात्री सव्वा तीन वाजता मंत्रोपचाराला सुरुवात झाली आणि श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला